आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून नेहमीच मदत कार्य करणारे रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचे वाटप भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय संजय भोपी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. श्रीकृपा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, खांदा कॉलनी महिला मोर्चा शहर अध्यक्ष राखी पिंपळे, भीमराव पवार, माजी सरपंच शशिकांत शेळके, प्रभाग अध्यक्ष शांताराम महाडिक, भटके विमुक्त आघाडीचे खांदा कॉलनी शहर अध्यक्ष गोपीनाथ मुंडे, युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, ज्येष्ठ नेते उमेश मांजरेकर, दत्तात्रय खंडागळे, सुनीता गुरव, कृष्णा पाटील, अविनाश गायकवाड, नवनाथ मेंगडे, अविनाश पाटील, प्रेमा भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी आपण सर्व मंडळी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेला आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. खर तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे सत्तेमध्ये आलेला 8 वर्ष पूर्ण झाली आणि या 8 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांनी या देशासाठी समर्पित वृत्तीनं काम केलंय ते पाहता खरंच या ठिकाणी आपण सगळेजण भाग्यवान आहोत की या देशाला त्यांच्यासारखे पंतप्रधान या आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या रूपानं सेवेचा एक प्रचंड मोठा असा वटवृक्ष आपल्याला उभा राहिलेला आढळतो. मी या ठिकाणी अधिक काही बोलणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जसे कार्यक्रम करतोय तसे या देशात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या माध्यमातून देखील वेगवेगळे कार्यक्रम या येणाऱ्या 15 दिवसामध्ये संपूर्ण खांदा कॉलनी आणि परिसरामध्ये संपन्न होणार आहे. मला निश्चितपणाने खात्री आहे की मोदी साहेब जरी आज ते सुद्धा वयाच्या 72 आसपास असले तरी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या माध्यमातून या समाज सेवेचा हा जो देशाचा जगन्नाथ रथ सुरू आहे तो अखंडपणाने सुरू राहावा यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देऊया. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी काम करते आणि ती काम करत असताना आपल्या सर्वांपर्यंत सेवेचे अनेक प्रकल्प घेऊन यायची संधी आम्हाला मिळते. आज जो कार्यक्रम इथं आयोजित केला ते करत असताना आम्ही एक विचार केला की आमच्या खातापल्लीतील आमचे ज्येष्ठ नागरिक यांचा आम्ही याच्या अगोदर करोनाच्या अगोदर आम्ही दरवर्षी आपला कार्यक्रम घेतो सत्कार आणि त्यानंतर आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतो. हा हे सर्व गोष्टी करत असताना आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा जे विचार जे ज्येष्ठ नागरिकांत ज्येष्ठ नागरिकांसाठी ते त्यांच्या मनात जे विचार आहे सगळे म्हणजे त्याचं जे त्यांच्याविषयी आदर त्यांच्याविषयी जे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचे विचार करतात त्यांचाच आम्ही आदर्श घेऊन आम्ही दरवर्षी खांदापल्लीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही छत्री वाटप हे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. पण आज जर बघत असाल मला असं वाटतं की हा छत्र्या वाटप तर आपल्या जुन्याच झालेल्या आहेत कारण तुम्हाला माहिती आहे हा जुनाच कार्यक्रम आहे. पण आज त्यांना असं वाटलं की आपल्या ज्येष्ठ नागरिकांना आपण ह्या ठिकाणी छत्र्या वाटप केलं पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी छत्र्या वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. ते आपल्या सर्वांचे लाडके एकनाथ दादा गायकवाड असतील तसेच आपले सनी भोपी असतील. मी म्हणजे ह्या ठिकाणी याच्यासाठी उल्लेख करते कारण आपल्याला माहितीच आहे भारतीय जनता पार्टी कुठेच कमी नाही आहे कारण का आज मला असं ह्या ठिकाणी निवडून येऊन 3 वेळा मी निवडून आलेले आहेत आता 3 वेळा निवडून आलेले आहेत. पण ह्या ठिकाणी आम्हाला असं हे कार्यक्रम घेत असताना खूप आनंद होतोय कारण मग भारतीय जनता पार्टीतर्फे काय केलं पाहिजे आज आम्हाला तर मला दादांचा एक या ठिकाणी आभार मानायचं होतं कारण भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही काय काय केलं आहे हे सर्वांना माहितीच आहे. मग ते वह्या वाटपाचा कार्यक्रम असेल छत्र्या वाटपाचा कार्यक्रम असेल ह्या ठिकाणी आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल 1 वर्षापूर्वीची गोष्ट करूनच विषय होता त्यावेळेला राशन वाटपाचा कार्यक्रम असेल प्रत्येक कार्यक्रम
की आमदार प्रशांत ठाकूर यांचा मार्गदर्शन घेऊन आणि रामशरण ठाकूर साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत असतो. कारण तुम्ही जर समोर माझ्यासमोर ज्येष्ठ जे बसलेले आहेत, माझे सगळे आई वडील बसलेले आहेत, तुमचाच आशीर्वाद आम्हाला लागलेला आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने आम्ही पुढे जात असतो. कारण एकनाथ दादांचं जर काम बघितलं असेल तर तुम्ही तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. मग सकाळी असो संध्याकाळी असो तुम्ही कधीही कॉल करा, कधीही त्यांच्या ऑफिसला जा, तर आम्ही त्या ठिकाणी भेटत असतो. आणि हाच पावती आम्हाला आज भेटली आहे. कारण आम्ही या 3-3 वेळा नगरसेविका असंच झालो नाही. कारण तुमचा आशीर्वाद नसला तर आम्ही या ठिकाणी नगरसेवक घालत नसतो. म्हणून आज मी तुमचा सुद्धा या ठिकाणी माझ्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, कारण त्या सुद्धा आमच्या बरोबरला काम करत असतात. आम्ही ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतो, ज्या ज्या ठिकाणी आमचं काही वाटप असेल, त्या त्यावेळेला ते आमच्याबरोबर सहभाग घेतात. म्हणून मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते.